नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये. तर आज आपण बघणार आहोत मिक्स सीड्सची रेसिपी. तर आजची रेसिपी शरीरासाठी खूप फायदेशीर अशी आहे. जेव्हा कधी आपल्याला चटरबटर खावेसे वाटते तेव्हा तुम्ही हे खाऊ शकता. तर इथे बघा, आपण 6 प्रकारचे सीड्स घेतले, तर सर्व काही आपण सेम क्वांटिटीमध्ये घेतले. पम्पकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स, सेसेमे सीड्स, फ्लेक्स सीड्स आणि चिया सीड्स. तर यापैकी आपण चिया सीड्स हे 1/3 कप घेतले आणि बाकी सर्व आपण 1/2 कप याप्रमाणे घेतले. तर सर्वात आधी आपण फ्लेक्स सीड्स ड्राय रोस्ट करून घेऊ. फ्लेक्स सीड्सचे खूप सारे फायदे आहेत. हे आपले कोलेस्ट्रॉल कमी करते, हृदयरोग कमी करण्यास उपयुक्त आहेत. फ्लेक्स सीड्समुळे पचनशक्तीही सुधारते. यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. शुगर लेवलसुद्धा यामुळे कंट्रोलमध्ये राहते. यासाठी फ्लेक्स सीड्स आपल्याला नेहमी आहारामध्ये ठेवायला हवा. तर याला आपण मंद आचेवर आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. जोपर्यंत यांचा तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला या रोस्ट करून घ्यायचे आहे. जर या कच्च्या राहिल्या तर मग या पचायला जड जातात आणि दातामध्ये सुद्धा चिपकून राहतात. म्हणून आपल्याला त्यांचा तडतड आवाज येईपर्यंत त्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यांचा कच्चेपणाही आपल्याला सर्व कमी होईल तोपर्यंत त्या भाजून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिट लागतात आपल्याला, परंतु मंद आचेवरच आपल्याला या भाजून घ्यायचे आहे. तर इथे बघा, आपल्या या सीड्स भाजून झाल्या आहेत. तर आपण त्या एका प्लेटमध्ये आता काढून घेऊ. तर आज मी तुम्हाला कप मेजरमेंटने सर्व काही सांगते, परंतु यासाठी काही ठरलेलं असं प्रमाण नाही आहे. तुम्ही सर्व बिया या समप्रमाणात घेऊ शकताय. जर तुमच्याकडे यापैकी एखादी सीड्स नसेल तर तुम्ही ती स्किपही करू शकताय. त्यानंतर इथे बघा, आपण 1/2 कप तीळ घेतली आहे. तर तीळ हिवाळ्यामध्ये खाण्याचे भरपूर फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे तर तीळ खाल्ल्यामुळे आपला मूड हा चांगला होतो. कधीकधी असे होते ना, आपला मूड हा खराब असतो, तेव्हा आपण थोडे तीळ खाऊन मूड हा चांगला करू शकतो. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे की आपल्या डिप्रेशनलासुद्धा दूर करते. ज्यांची त्वचा कोरडी पडते त्यांनी थोडे तीळ खाल्ल्यास त्यांना मोठा असा फायदा होतो. दातांच्या बळकटीसाठीसुद्धा आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. तर आपल्याला तीळचा थोडा कलर चेंज होईपर्यंत मंद आचेवर 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपण 1/3 कप चिया सीड्स घेतल्या आहेत. तर सर्वच प्रकारचे बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण महिलांचा आरोग्याचा विचार करता चिया सीड्स जास्त फायदेशीर असतात. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. तसेच यात फायबर, प्रथिने, जीवनसत्व, खनिजेही असतात. त्यामुळे चिया सीड्स महिलांच्या आरोग्यासाठी खूप असे फायदेशीर असते. बऱ्याचदा महिलांमध्ये प्रामुख्याने ओमेगा 3 या घटकाची कमतरता आढळते आणि ओमेगा 3 हा घटक चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे चिया सीड्स महिलांनी हे आवर्जून खायला हवे. मेनोपॉजनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांना हाडांची तक्रारी सुरू होतात. मेनोपॉजनंतर हाडं मजबूत राखण्यासाठी चिया सीड्स महत्त्वाचे असतात. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस या घटकांचा अधिक प्रमाण असतं. हे सर्व घटक हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठी चिया सीड्स आपण आहारामध्ये हे घ्यायलाच हवे. तर इथे आपण चिया सीड्स मंद आचेवर भाजून घेणार आहोत. तर यांचा ओलसरपणा कमी होईल तोपर्यंत आपल्याला या भाजून घ्यायचे आहे. तर इथे आपल्या चिया सीड्स या भाजून झाल्या आहेत. तर त्यासुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण इथे आता सनफ्लावर सीड्स, वॉटरमेलन सीड्स आणि पम्पकिन सीड्स एकत्रच भाजून घेणार आहोत, कारण यांना भाजायला हा सेम टाईम लागतो. तर सर्वात आधी मी तुम्हाला वॉटरमेलन सीड्सबद्दल सांगते. तर वॉटरमेलन सीड्समध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी हे भरपूर प्रमाणात आढळते, जे की पोटाची ॲसिडिटी कमी करते आणि हे आपली पचनशक्ती व्यवस्थित ठेवते. जर तुम्हाला लवकर थकवा येत असेल तर तुम्ही याचे सेवनही करू शकता. त्यानंतर आपण पम्पकिन सीड्स बघूया. तर यामध्ये ओमेगा, कॅल्शियम आणि आयरन आढळते. हे पण आपले कोलेस्ट्रॉलला ठीक करते आणि शुगर लेव्हल पण कंट्रोलमध्ये ठेवते. जर शरीरामध्ये सूज असेल किंवा कुठे काही दुखणे असेल तर याच्या सेवनाचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर आपण बघूया सनफ्लावर सीड्स.
तर सनफ्लावर सीड्समध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आढळते. या सीड्स आपल्या हार्टसाठी खूप फायदेशीर आहेत. कॅन्सर होण्याची शक्यता पण कमी करते. यामध्ये आयरन, कॅल्शियम, झिंक भरपूर प्रमाणामध्ये असते, जे की आपल्या हाडांना स्वस्थ ठेवते. खास करून वयस्कर लोकांना की ज्यांना विसरण्याची समस्या असते, त्यांना जर सनफ्लावर सीड्स आपण खायला दिले तर त्याचा खूप सारा असा फायदा होतो. तर का नाही, इतके सारे फायदे असलेल्या सीड्स आपण एकत्र करून खाल्ल्या तर आपल्याला त्याचे सारे गुणधर्म एकत्र असे शरीराला मिळतात. जर तुम्ही बाजारामध्ये या मिक्स सीड्स घ्यायला गेले तर खूप महाग अशा मिळतात. जर तुम्ही या सीड्स विकत आणून घरीच भाजून एकत्र करून घेतल्या आणि रोज सकाळी एक चमचा आपल्याला या खायचे आहेत तर याचे आपल्याला भरपूर असे फायदे मिळतात. तर तुम्ही या सीड्स नक्की बनवून बघा आणि तुम्हाला याचे काय काय फायदे होतात मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.